हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना माहिती आहे की या लॉकडाऊनमुळे बऱ्याच दिवसापासून तुमचे कॉलेज आणि क्लासेस बंद आहे. यानंतर देखील हा लॉकडाऊन किती दिवस राहील आपल्या सगळ्यांना सांगता येत नाही. आणि तुमचं 12वीचं जे शैक्षणिक वर्ष आहे ते खूप महत्वाचं आहे, त्यामुळे आपण हा जो ग्रुप फॉर्म केला आहे त्या ग्रुपवर मी रोज नवनवीन व्हिडिओ या ग्रुपवर पोस्ट करत जाईल. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, तर आपण सिलेबस बघूया. यावर्षी सिलेबस मध्ये टोटल त्यांनी 16 चॅप्टर्स ऍड केलेले आहेत. परवा मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर एक्झॅक्ट पेज टाकलेला आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की चॅप्टर नंबर फर्स्ट रोटेशनल डायनॅमिक्स पासून सुरुवात होतोय आणि लास्टचा जो 16 नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे सेमी कंडक्टर डिव्हायसेस. मागच्या वर्षीच्या तुलनेत जरी 4 चॅप्टर कमी केले असतील तरी पण ह्या वर्षी काही चॅप्टर्स हे कंबाईन केलेले आहे. तर आपण लगेच सुरुवात करू आहोत चॅप्टर नंबर फर्स्ट. आता चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स, यामध्ये दोन पार्ट, फर्स्ट पार्ट आहे तो रोटेशनल आणि सेकंड पार्ट आहे डायनॅमिक्स. तर डायनॅमिक्सचं मिनिंग होत आहे मोशन आणि रोटेशनल इट इज अ टाइप ऑफ मोशन. काय असतं मग मोशन? त्यासाठी एक एक्झाम्पल कन्सिडर करू. सपोज ही एक बॉडी आहे, इनिशियली या बॉडीची स्टेट आहे ती रेस्ट. युनिव्हर्स मध्ये जेवढ्या काही बॉडी आहेत त्या फक्त दोनच स्टेट मध्ये अवेलेबल आहे, आयदर द बॉडी इज इन रेस्ट स्टेट और इट इज इन मोशन. मोशन म्हटलं की लगेच क्लिक होतं आपल्याला सायंटिस्ट न्यूटन अँड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. तर फर्स्ट लॉ मध्ये त्यांनी सांगितलं एव्हरी बॉडी हॅज अ टेंडन्सी टू रिमेन इन द स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन अनलेस अँड अंटिल इट इज ऍक्टेड बाय सम एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. म्हणजे या बॉडीची जी स्टेट आहे ही जर आपल्याला चेंज करायची असेल तर त्या बॉडीवर अप्लाय करावं लागेल अनबॅलन्स फोर्स रेस्ट टू मोशन और रिवर्स मोशन टू रेस्ट. या दोन्ही पॉसिबिलिटी केव्हा? जर आपण त्या बॉडीवर एक्स्टर्नल अनबॅलन्स फोर्स ऍड केला तर. आणि या स्पेरिकल बॉलला आपण फोर्स ऍड केला ऍप. ए ही जी त्याची इनिशियल पोझिशन होती ही काय झाली? चेंज. सपोज तो फायनली या पोझिशन घेतोय त्यांना दिलं पण पोझिशन बी फ्रॉम ए टू बी हा मूव्ह होत असताना हा त्याचा पाथ आहे त्या बॉडीचा. काय हा पाथ? पण कसा आहे हा? स्ट्रेट लाईन पाथ. स्ट्रेट लाईन पाथ. पण प्रत्येक बॉडीमध्ये हा पाथ सेम असेल असं नाही. ज्या बॉडीमध्ये तो स्ट्रेट लाईन पाथ असेल दॅट टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड आयदर लिनियर मोशन और इट इज नोन एज रेक्टिलिनियर मोशन. हे सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये ए या पोझिशनवर बॉडी आहे, त्याचा अदर एंड हा ओ पॉइंटला फिक्स आहे आणि अशा बॉडीला जसं आपण फोर्स ऍक्ट करू तर त्यावेळेस ती बॉडी स्ट्रेट न मूव्ह होता त्याचा पाथ असेल अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. बॉडीचा पाथ जर अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल असेल तर इट इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. हे थर्ड एक्झाम्पल, सिंपल पेंडुलम. यामध्ये त्या बॉडीचा एक एंड कसा आहे? फिक्स आहे आणि सेकंड एंड कसा आहे? फ्री. सपोज इफ वी डिस्प्लेस द बॉडी फ्रॉम ए टू बी अँड देन रिलीज, ती सोडून दिली, ती कुठल्या पोझिशनला येते? सी, परत बॅक ए. म्हणजे हा जो त्याचा पाथ आहे हा कसा असेल? टू अँड फ्रो मोशन. इट इज नोन एज व्हायब्रेशनल मोशन. ही थर्ड टाइप ऑफ मोशन आहे. या चॅप्टर मध्ये दोन तीन छोटे छोटे पॉइंट कव्हर केले. पॉइंट नंबर 1 मोशन, देन
types of motion circular motion UCM means uniform circular motion. So what is mean by motion? Motion is the change in position of body with respect to time. The motion of object can be divided in three categories. Number one, motion along a straight line, that is rectilinear motion. Number two, motion in two dimension, that is motion in a plane. And third one, motion in three dimension, that is motion in space. Now question is, what is circular motion? आता हे डिफाइन करताना त्याचा जो पाथ आहे तो इम्पॉर्टंट आहे. या डायग्राम मध्ये ए ही ज्या पोझिशन असणारी बॉडी ती कव्हर करते अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल, आणि परत ए या पोझिशनवर जर येत असेल देन इट इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. ही समोर त्याची डेफिनेशन आहे. सर्क्युलर मोशन मध्ये जर काही रिस्ट्रिक्शन टाकले आपण, त्याला जर कॉन्स्टंट स्पीड दिला तर ती होते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यामध्ये जर आपण अलग अलग इंटरवल केले असते, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, आणि प्रत्येक इंटरवल कव्हर करण्यासाठी बॉडीला जर इक्वल टाइम लागला ए टू बी ला, बी टू सी, सी टू डी आणि अगेन डी टू ए, देन दॅट टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. असे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्याचे काय एक्झाम्पल असतील, कुठल्या केसेसमध्ये अशा टाईपची मोशन आपण ऑब्झर्व करतोय, तर त्याचे हे काही बेसिक एक्झाम्पल्स आहे. मोशन ऑफ अर्थ अराउंड दी सन आणि ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये ते एक जे पॉस्टुलेट आहे, बोहर पॉस्टुलेट, त्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे, मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस.